नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यादरम्यान उपस्थित ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। 7 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। सध्या ठाण्याच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट विविध कारणांवरनं एकमेकांच्या सोबून उभा ठाकत असल्याचं चित्र सातत्याने आपल्याला बघायला मिळतं आहे। अशाच पद्धतीचा हा मेळावा झाल्यानंतर आता बाळा गवस यांच्या तक्रारीवरनं आता या सगळ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे। खासदार विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, राजन राजे, सचिन चव्हाण, अनिता बिर्जे आणि आयोजक मधुकर देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती शिंदे गटाला, म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेला कुठलं चिन्ह मिळतं। आता बाळासाहेबांच्या शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला चिन्ह मिळालं आहे ते ढाल आणि तलवार। हे चिन्ह दिल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कार्यालयामध्ये जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली, त्याचप्रमाणे जल्लोष करण्यात आला। अन्यायाच्या विरोधात लढणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिवसैनिक यावेळेस या जल्लोषात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे। शिवसेनेला जेव्हा पहिला विजय या ठाण्याने दिला त्यावेळीसुद्धा आमची निशाणी ढाल तलवारी ही होती आणि ह्या ढाल तलवारीपासून शिवसेनेच्या विजयाला सुरुवात झालेली आहे, ज्यावर देशावरती परकीय आक्रमणे होत होती, लोकांचा हिंदुत्वाच्या विरोधात हिंदुस्थानावर आक्रमण झाली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व राज्यांनी या ढाल तलवारीच्या सहाय्याने ही अतिक्रमणं दूर केली, परतून लावली। तीच निशाणी आम्हाला मिळालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे विचार कुठेतरी बाजूला केले होते, ही शिवसेनेतली काही मंडळींनी हे विचार विसरले होते आणि त्याच्या तो काय झालेला अन्याय होता तो दूर करण्याकरता आणि त्याच्यावरती लढण्याकरता आम्हाला ही ढाल तलवारी निशाणी मिळालेली आहे। आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कामाने ती सत्ता आपल्याला मिळाली होती आणि त्यावेळी मला असं वाटतं की ढाल तलवार हीच निशाणी होती आणि तीच आज त्यांचे शिष्य धर्मवीरांचे जे शिष्य आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ढाल तलवार ही निशाणी मिळालेली आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे। मला असं वाटतं की नाम ही काफी आहे असं बोलायला लागेल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, त्यानुसार शिंदे गटाकडनं आवश्यक असलेल्या कागदपत्र सादर करण्यात आले आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडनं जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे या प्रतिज्ञापत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप आज शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांनी केले आहेत। 3.5 लाखांच्या घरात प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांच्या गटाने सादर केले आहेत, मात्र हा प्रचंड मोठा म्हणजे तेलगीपेक्षा देखील मोठा शपथपत्र घोटाळा असल्याचं आरोप श्री नरेश म्हस्के यांनी केला आहे। बघूया नरेश म्हस्के या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणत आहेत। अशाच पद्धतीने शपथपत्र दिलेली आहेत ना, म्हणून तर आमचं म्हणणं आहे की याची चौकशी करावी, याचा योग्य तो तपास करावा, नोटरी यांना पकडावं त्या ठिकाणी, त्याच्याकडनं माहिती घ्यावी आणि मुख्य सूत्रधार यातला शोधावा। म्हस्के सर, शपथपत्र फक्त निवडणूक आयोगाने न्यायालयात सुद्धा द्यावं लागतात, ज्या ज्या ठिकाणी शपथपत्र दिलेली आहेत त्यातली मॅक्झिमम शपथपत्र ही खोटी फसवून मतदार याद्या घेऊन बनवलेली आहेत। TJSB टेक ओव्हर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, 0% प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच
नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8885065-9601। बॅरॉन। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याच तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।